वेलकम बैक टू माय चैनल। सो आज जो है आपला स्टिचिंग चा लेक्चर है, म्हणजे गार्मेंट कंस्ट्रक्शन चा जो है आपला आज लेक्चर है। आजच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला शिकवणार आहे की बेबी फ्रॉक कसा स्टिच करायचा। यासाठी आपण जे पॅटर्न मेकिंग मध्ये किड्स बॉडी ब्लॉक बनवला होता तो यूज करणार आहोत। सो स्टार्ट करूयात आपण आपल्या आजच्या लेक्चरला। तर बेबी फ्रॉक बनवायसाठी मी हे तीन फॅब्रिक घेतले। हा जो फ्लावर का फैब्रिक है तो मी यूज करना है स्कर्ट साठी। याचे मी प्लीट्स बनवणार आहे, बॉक्स प्लीट। कसे बनवायचे प्लीट्स से मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे। आपल्या फर्स्ट लेक्चर मध्ये प्लीट बनवायचे कसे ते झालेले आहे। हा जो फैब्रिक है हा कॉन्ट्रास्ट मी याला घेतलाय। ह्याचा मी वरती योक बनवणार आहे आणि हा फैब्रिक है त्यात तो अस्तर म्हणून लाइनिंग म्हणून यूज करणार आहे। सो फर्स्ट आपण या लाइनिंग वरती जो बेबी चा योक कट केलेला तो ह्याच्यावरती मार्किंग करून कट करून घेऊया। हा जो फॅब्रिक आहे अस्तर आहे याला आपल्याला फोल्ड विंगवर कट करायचं आहे। सो याला प्रॉपरली फोल्ड करून प्रेस करून घेऊया आपण। आता यावर आपला जो बॉडी ब्लॉक रेडी केला होता आपण तो फोल्डेड साईडला ठेवून प्रॉपरली मॅच करून त्याला पिनअप करून घेऊया। आधी फोल्डेड साइड प्रॉपरली मैच कराएगी आणि त्याला पिन अप करून घ्यायचं आहे। आता याला आपल्याला साइड ने प्रॉपर ऐज इट इज जसा ब्लॉक है तशी मार्किंग करून घ्यायची आहे। सो मार्किंग जी है ती मी व्हाइट चॉकनी केलेली आहे आणि आता आपल्याला जी लूजिंग साठी मार्किंग ठेवायची आहे स्टिचिंग करायसाठी ती मी ब्लू नी मार्किंग करायची आहे। खालच्या साईडला आपल्याला हाफ इंच मार्किंग सीम अलाउन्स ठेवायचं आहे। साईडला जे आहे ते दीड इंच सीम अलाउन्स ठेवायचं आहे। आर्मोलला हाफ इंच ठेवायचं आहे आणि शोल्डरला सुद्धा हाफ इंच ठेवायचं आहे। तर हे सगळे पॉइंट सुद्धा आपण जॉईंट करून घेऊयात। आपला हा बॅग जो आहे प्रॉपरली आपण मार्किंग करून घेतलेला आहे। या व्हाईट लाईनवरनं आपल्याला ट्रेसिंग व्हील फिरवायची आहे जेणेकरून बॅक साईडला सुद्धा आपल्याला मार्किंग भेटेल अशा प्रकारे। आता ही ब्लू लाइन जी आहे ती कट करून घ्यायची आपल्याला। अशा प्रकारे आपला जो हा पॅनल आहे बॅक पॅनल कट झालेला आहे। सेम अशाच प्रकारे फ्रंटचा सुद्धा आपण कट करून घेऊयात। फोल्डिंगवरती फ्रंट कट करून घेऊयात। अस्तर प्रॉपरली प्रेस करून हा सुद्धा पिन अप करून घेऊ। सेम सीम अलाउन्स फ्रंटला बॅकला सेम ठेवायची आहे। खाली हाफ इंच साईडला दीड इंच आणि आर्मोल आणि शोल्डरला हाफ हाफ इंच आणि हा सुद्धा पॅन पन्ना जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। अशा प्रकारे आपला फ्रंट पॅनलसुद्धा कट झालेला आहे। यालासुद्धा ट्रेसिंग व्हीलनी मार्किंग करून घ्यायची आहे। आता हे जे दोन्ही आपल्याला बॅक आणि फ्रंट भेटले ते आपल्या मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊया आपण। मेन फॅब्रिकवर कटिंग करताना अजून एक्स्ट्रा सीम अलाउन्स नाही ठेवायची आहे। ॲज इट इज अस्तरचा जसा आहे कपडा तो तसाच कट करून घ्यायचा आहे आपल्याला। सो आधी पिन अप करूया प्रॉपरली आणि जसं आहे तसं कट करून घेऊयात। मी ते डायरेक्टली कट करते, तुम्हाला हवं तो तुम्ही मेन फॅब्रिकवर सुद्धा चॉकनी मार्किंग करून घेऊ शकता। अशा प्रकारे आपले मेन फॅब्रिकवर सुद्धा दोन्ही बॅक आणि फ्रंट कट झालेले आहेत। आपण हे साईडला ठेवूया आणि हा जो स्कर्टचा फॅब्रिक आहे त्याला आपण बॉक्स प्लीट मारून घेऊयात। मी हा ऑलरेडी 12 इंचेसचा कट करून घेतलेला आहे फोल्डिंग वगैरे सोबत। हा माझा स्कर्ट जो आहे खालचा तो 11 इंचचा येऊन जाईल। याला आता प्लीट मारून घेऊयात आपण प्रॉपरली।
माझे प्लीट मारून झालेले आहेत. इथे वरती मी स्टिच करून घेतले प्लीटला आणि खाली सुद्धा जे आहे ते फिनिश करून घेतलं आहे स्कर्ट. सो आपला हा स्कर्ट तर रेडी आहे. आपण आता आपला योक जो आहे तो फिनिश करा घेऊयात. योकसाठी जे आहे ते फर्स्ट आपण जो बॅक आहे योकचा तो रेडी करायला घेऊया. बॅकला जे मी आहे ते मार्किंग मी दोन्ही साईडला केले, पूर्ण मार्किंग करून घेतले. आपण आपल्याला ह्याच्यावर ना स्टिच करायचं आहे. आणि फर्स्ट तो आपल्याला मॅचिंग थ्रेड घ्यायचं आहे. हेच प्रॉपर मॅचिंग थ्रेड घेऊन आपण आता याची स्टिच करायला सुरुवात करू. फर्स्ट आपण बॅक जे आहे ते स्टिच करतो. लहान जे लहान मुलं असतात त्यांना बॅक ओपन लागतो. सो आपण हे जे सेंटर आहे सेंटरपासून आपण एक कट ठेवूया, सेंटरपासून एक कट ठेवूया जेणेकरून इझिली त्यांचं हेड जे आहे ते जाऊ शकतं. सो एक 2.5 इंचेसपर्यंत आपण इथे कट करून घ्या. आपण फर्स्ट जे आहे ते आर्महोल आणि नेकलाईन त्याची फिनिश करायची आहे. हा माझा मेन फॅब्रिक आहे ब्लाऊज योकचा. सो मेन फॅब्रिक आणि अस्तरची काच जी मारली आहे सेंटर टू सेंटर काच मिळवून घ्यायची आहे. आणि आपल्याला आर्महोल आणि ही नेकलाईन जी आहे त्याला स्टिच करून घ्यायचं आहे. सो मी आधी नेकलाईन फिनिश करून दाखवते तुम्हाला. इथून स्टार्ट करूयात. हा नेकलाईनचा हाफ जो राऊंड आहे तो कम्प्लीट झाल्यावर आपण जी लाईन मारली आहे त्या लाईनवरनं अशी खाली एक स्टिच करायची आहे. एक छोटासा स्क्वेअर असा रेडी करून घ्यायचा आहे आणि पूर्ण नेकलाईन फिनिश करून घ्यायची आहे अशा प्रकारे. आता ह्याची जी एक्स्ट्राची मार्जिन आहे ती कट करायची आहे ॲज इट इज शेपमध्ये. ह्या सेंटरला आधी कट करून घेऊया आपण. सेंटरनी थोडासा गॅप आधी भेटेल तुम्हाला, तो प्रॉपरली कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे हा ओपन होईल. सो सेम नेकसारखंच आपण दोन्ही आर्महोलला सुद्धा स्टिचिंग करून घेऊयात. आता एक्स्ट्राची मार्जिन आहे ती कट करून घेऊयात आणि काच मारून घेऊयात. राऊंड शेप असल्यामुळे काच मारायची आहे त्याला. याला आपण पलटी करून घेऊयात. तुम्ही बघू शकता आपला नेक आणि आर्महोल जो आहे तो प्रॉपरली स्टिच झालेला आहे. याला आपण जेव्हा प्रेस मारू तेव्हा याचा प्रॉपर लुक आपल्याला दिसेल. बॅकला हे आपल्याला ओपन भेटलं आहे. इथे आपल्याला एक हुक नाही तर बटन लावायला लागेल. सो याला आपण प्रेस करून घेऊयात. त्याआधी माझा जो फ्रंट आहे तो आपण रेडी करून घेऊयात सेम बॅकसारखंच. सो हा फ्रंट आहे. फ्रंटला सुद्धा मी दोन्ही साईडला मार्किंग करून घेतलेली आहे. या मार्किंगवरनं आपल्याला स्टिचिंग करायची आहे. याची पण आपण नेक आणि आर्महोल फिनिश करून घेऊयात. तर अशा प्रकारे फ्रंट आणि बॅक माझे दोन्ही प्रॉपरली प्रेस करून झालेले आहेत. बघू शकता तुम्ही लुक किती छान येतो प्रेस केल्यावरती. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आपल्याला शोल्डर जॉईंट करायचं आहे. शोल्डर जॉईंट करताना हे अशा पद्धतीने नाही जॉईंट करायचे आहे, एकावर एक ठेवून स्टिच नाही मारायची. याला आपल्याला याला लोटपोट करायचं आहे. कारण नॉर्मल स्टिचिंगनी जे आहे ते शोल्डरला फिनिशिंग नाही आहे, आपल्याला फिनिशिंग हवी आहे. सो लोटपोट कसं करायचं त्यासाठी हा जो आपला बॅक आहे तो आपल्याला पुन्हा उलटा करून घ्यावा लागेल. सो आपण ह्याला परत उलट करून घेऊयात. अशा प्रकारे परत हा प्रॉपरली जो आपण सरळ केलेला त्याला उलट करून घेऊयात. आता हा जो आपला फ्रंट आहे त्याची ही सरळ बाजू आहे.
सो हा मेन फैब्रिक आहे आपला। सो हा मेन फैब्रिक हा बैग का जो पार्ट ओपन है खालून हा या बाजूने असा आपल्याला आत मध्ये टाकायचं आहे। आणि बैग का जो शोल्डर ओपन है त्या शोल्डर मधना फ्रंट का शोल्डर बाहर काढायचे अशा प्रकारे प्रॉपरली दोन्ही शोल्डर जे आहेत एकमेकांना अटॅच करून घ्यायचे आणि मग त्याच्यावरन आपल्याला स्टिच मारून घ्यायचे। इकडून जी लाइन है आपली मार्जिन त्याला शिवून घ्यायचे। दोन्ही शोल्डर अशाच पद्धतीने तुम्हाला फिनिश करायचे आहेत। सो आपण आधी हा एक शोल्डर फिनिश करून लुक बघूयात त्याचा। अशा प्रकारे वन साइडला स्टिचिंग झालेली आहे। सेम आपण दुसऱ्या साइडचा शोल्डर सुद्धा स्टिच करून घेऊयात आणि मग त्याला पलटी करून त्याचा लुक बघूया। दुसऱ्या साइडचा पण रेडी झालेला आहे। आता याला आपण उलट करून बघूया। सो हा आपला शोल्डर सुद्धा जॉईन झालेला आहे प्रॉपरली। ही आहे फ्रंट साइड आपली शोल्डरची आणि उलट्या साइडने सुद्धा प्रॉपरली फिनिश झालेला आहे आपला शोल्डर। अशा प्रकारे लोटपोट केल्यामुळे प्रॉपर शोल्डर फिनिश झाला आपला। नेक्स्ट स्टेप जी आहे आपल्याला साइड मारायची आहे। साइडला स्टिचिंग मारायची आपल्याला। सो साइड ला स्टिच करताना आपण वन साइडला स्टिच करायचं आहे। जी दुसरी साइड आहे ती ओपन ठेवायची आहे कारण खाली आपल्याला स्कर्ट जॉईन करायचं आहे। त्यासाठी आपण आधी एक साइड स्टिच करून घेऊयात। अशा प्रकारे माझी वन साइडची स्टिचिंग करून झालेली आहे। आता दुसरी साइड जी मी ओपन ठेवली आहे त्याला आपल्याला स्कर्ट जॉईन करून घ्यायचं आहे। सो हा आपला रेडी झालेला स्कर्ट आहे। ही माझी स्कर्टची फ्रंट साइड आहे। स्कर्टची फ्रंट साइड आणि आपल्या योकची फ्रंट साइड एकमेकांना असं जॉईन करायचं आहे। स्कर्ट उलटा करून प्रॉपरली जो राउंड आहे वेस्टचा त्याला हा स्कर्ट जॉईन करून घ्यायचा आहे। सो याला सुद्धा आपण स्टिच करून घेऊयात। हा झालेला आहे आपला स्कर्ट सुद्धा याला जॉईन झालेला आहे। फिनिशिंग पण प्रॉपर आलेली आहे। आता राहिलेली वन साइड सुद्धा आपण आर्म होल पासून पूर्ण एंड पर्यंत स्कर्टचा जॉईन करून घेऊयात। याला पण आर्म होल पासून स्टार्टिंग करायचं आहे आणि इथे शिलाई एंड करायची आहे। फाइनली हा फ्रॉक आपला रेडी झाला आहे। याला प्रॉपरली प्रेस करून याचा लुक बघूयात आता। सो अशा प्रकारे आपला क्यूट सा छोटा सा बेबी फ्रॉक जो आहे तो रेडी झालेला आहे। याचा योग जो आहे तो खूप प्लेन वाटत होता त्यामुळे मी इथे हा छोटा सा बो ॲड केलेला आहे। तुम्हाला आजचा हा फ्रॉक कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका। आणि अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता जाऊन सबस्क्राईब करा। थँक्यू अँड बाय।